आजपासून कोकणात जाणाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आलेली आहे. दोन डोस किंवा आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट असेल तरच प्रवास करता येणार आहे. तर एसटी स्थानक, रेल्वे स्टेशन, गावागावांमध्येही कोरोना चाचणी होणार आहे. खासगी बसेसमधून येणाऱ्यांची माहिती देखील जमा केली जाणार आहे. कोकणात आजपासून गणपतीसाठी जाणाऱ्यांना कोरोना चाचणीला सामोरं जावं लागणार आहे. तसंच दोन डोस किंवा आरटीपीसीआर टेस्टचा निगेटिव्ह रिपोर्ट ही अटही घालण्यात आलेली आहे. कोकणात जाणाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आलेली आहे. दोन डोस किंवा आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट असेल तरच प्रवास करता येणार आहे. तसंच एसटी स्थानक, रेल्वे स्टेशन, गावागावांमध्ये सुद्धा कोरोना चाचणी केली जाणार आहे. खासगी बसेसमधून येणाऱ्यांची माहिती जमा केली जाणार आहे. गणेशोत्सवासंदर्भातली बातमी मुंबईतून. गणेशोत्सव खरेदीसाठी नागरिकांनी बाजारपेठांमध्ये तुफान गर्दी केली आहे. गणेशोत्सवापूर्वीचा हा शेवटचा रविवार असल्यानं लोक खरेदीसाठी बाहेर पडले आहेत. मात्र यावेळी खरेदी दरम्यान लोकांना कोरोनाचा विसर पडलेला आहे. मास्क बऱ्यापैकी लोकांनी घातलेले असले तरी सोशल डिस्टन्सिंगचा मात्र फज्जा उडालेला आहे. गेल्या वर्षी तर गणेशोत्सव नव्हता, पण यावर्षी आहे तर आम्ही सगळे खूप खुश आहोत. म्हणजे लहान मुलं आता जसे आहोत तसे, बट हां थोडीशी गर्दी वगैरे आहे तर स्वतःची काळजी घेतली पाहिजे असं मला वाटतं. बट ठीक आहे, आता एक वर्षातून एकदाच उत्सव येतो, सो थोडा एक्साइटमेंट सगळ्यांनाच आहे. सध्या तरी गेल्या वर्षीपासून कोरोनाच आहे, तर आता सध्या तरी साध्या पद्धतीने थोडीशी सजावट वगैरे अशी आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी तर खूप छान प्रकारे गणेशोत्सवाची तयारी चालू आहे. बाजारपेठेतल्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसावरती आलेला आहे, त्यामुळे ठिकठिकाणी गणेशोत्सवाची तयारी सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते. यावेळी मी दादरमधील मार्केटमध्ये आहे. तिथे जर आपण बघितलं तर या खरेदीसाठी लोकांची मोठी गर्दी उसळलेली आपल्याला पाहायला मिळते. स्वाभाविक आहे, यामध्ये लोकांना काहीसा कोरोनाचा विसर देखील पडलेला आहे. गणेशोत्सवापूर्वीचा शेवटचा रविवार आहे, त्यामुळे देखील दादरच्या या बाजारपेठेमध्ये आपल्याला मोठी गर्दी पाहायला मिळते. दादरचं ही जी बाजारपेठ आहे ती गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी एकूणच प्रसिद्ध आहे. आणि एकूणच असं असलं तरी नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. गणेशोत्सवाचा उत्साह नागरिकांचा समजून घेता येऊ शकतो, मात्र कोरोनाचा सगळा हा काळ पाहता नागरिकांनी सर्व नियमांचं पालन करणं देखील तितकेच गरजेचं आहे. जर्नलिस्ट अमोल वास्तव, देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई. गणेशोत्सवापूर्वीचा हा अखेरचा वीकेंड असल्यानं मुंबईतल्या बाजारपेठांमध्ये गर्दी झाली. कोरोनामुळे गेल्या वर्षी गणेशोत्सव उत्साहात साजरा करता आला नव्हता, यंदा मात्र बाजार गजबजलेले आहेत. याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी मेघा कुचिक यांनी. बाप्पाच्या आगमनाला आता अवघे काही दिवस राहिले आहेत आणि त्यामुळे आता बाजारपेठा गजबजू लागलेल्या आहेत. गणेशोत्सवाच्या आधीचा हा शेवटचा शनिवार रविवार आहे आणि त्यामुळे आपल्याला बाजारपेठांमध्ये नागरिक गणेशोत्सवासाठी खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडलेले पाहायला मिळत आहेत. कशा पद्धतीने यावर्षी साजरा करणार आहात? यावर्षी लास्ट इयर तर आपल्याला काही कोविडमुळे काही चालत नव्हतं, तर यावर्षी आपल्याला बाहेर येऊ. आता लास्ट सॅटर्डे संडे आहे, शुक्रवारला बाप्पा येत आहेत. तर बाप्पा आले म्हणजे मुंबईमध्ये गजगजात होतो. म्हणजे आपल्याला असं वाटतं की नाही गणेशोत्सव चालू होत आहे आता, तर आपले स्वतःचे बाप्पा आले, मुंबईचे बाप्पा आहेत आपले, तर ते खूप आनंद होतो आहे. कोविडमुळे आपल्याला कुठेही जायला बाहेर पडता येत नाही आहे, पण एक खूप आनंद होतो बाप्पा येतात तर. थोडासा कोरोनाच्या वजहसे थोडा खुल गया है, थोडीशी अपने को वो मिली है, छूट मिली है, तो गिराक आ भी रहे हैं, बिजनेस भी हो रहा है. बस ये है कि थोड़ा मास्क की पाबंदी है, थोड़ा डिस्टेंस तो अभी नहीं हो रहा है क्योंकि ऐसा है कि लास्ट सैटरडे संडे है ये, तो अभी शायद हो सकता है कि आते सैटरडे संडे तो मिलेगा भी नहीं क्योंकि 10 तारीख को गणपति बैठी आएगी. तो जो भी है यही सब चल रहा है अभी. कस्टमर में कुछ फर्क आया है लास्ट? कस्टमर्स तो बहुत आ रहे हैं, मतलब ये बार मतलब अच्छे कस्टमर आ रहे हैं. पिछली बार तो कोई था ही नहीं, बहुत कम लोग थे, ये बार तो अच्छे कस्टमर आ रहे हैं. सर, गेल्या वर्षी कोरोनामुळे कुणालाच गणेशोत्सव उत्साहात साजरा करता आला नव्हता, यावर्षी किमान उत्साहात साजरा करण्याचा त्यांच्या भक्तांचा आणि सगळ्यांचाच खरं तर त्यांना उत्साहात साजरा करायचा आहे. मात्र त्याचबरोबर कोरोना अजूनही गेलेला नाही आहे, हे सर्वांनी नैतिकतेला काळीमा फासणारा प्रकार पुण्यामध्ये घडलाय. एका तरुणीला आपल्या आईच्या प्रेमसंबंधांची माहिती मिळाली, त्यानंतर तिनं असं काही केलं की तिला थेट तुरुंगाची हवा खावी लागली. तिच्या कृत्यानं पोलीसही चक्रावून गेले. नेमकं काय घडलंय जाणून घेण्यासाठी पाहूया हा रिपोर्ट. आईचं प्रेम खंडणीचा गेम.
आईच्या प्रियकराकडून लेकीनं उकळली खंडणी. तरुणीसह मित्राला बेड्या. आईच्या प्रियकराकडून मुलीनं तिच्या मित्राच्या मदतीनं खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आलाय. मुलीला आईच्या प्रेमाचा सुगावा लागताच तिनं आईचा व्हॉट्सअप हॅक केला. तिचे आणि तिच्या प्रियकराचे काही फोटो तसंच अश्लील व्हिडिओ मिळवले आणि नंतर आपल्या मित्राच्या मदतीनं सुरू केला ब्लॅकमेलिंगचा खेळ. हे फोटो सोशल मीडियात व्हायरल करण्याची धमकी देऊन तिनं आणि तिच्या मित्रानं आईच्या प्रियकराकडे तब्बल 15 लाखांची खंडणी मागितली. विशेष म्हणजे प्रत्येक महिन्याला 1 लाखांची खंडणी देताना मुलगी आईच्या प्रियकरासोबतच असायची. पैसे देऊन एकदाचं प्रकरण मिटून टाका असा सल्ला तिनंच आपल्या आईला दिला होता. मात्र खंडणीला वैतागलेल्या आईच्या प्रियकरानं पोलिसात धाव घेतली आणि मुलीचं बिंग फुटलं. जो त्या महिलेचा प्रियकर होता त्या प्रियकराला तुझी ही गोष्ट आम्हाला समजलेली आहे आणि ती गोष्ट आम्ही व्हायरल करू अशी धमकी दिली आणि जर व्हायरल न करण्यासाठी त्यांना 15 लाख रुपयांची खंडणी मागितली. गुन्हे शाखेचं खंडणी विरोधी पथक 1 यांनी कारवाई करून त्यांना 1 लाख रुपये स्वीकारताना रंगेहात पकडलं. या प्रकरणात मिथुन गायकवाडसह कर्वेनगर परिसरातल्या तरुणीला अटक करण्यात आली आहे. आईसोबत प्रेमसंबंध ठेवणाऱ्या व्यक्तीला धडा शिकवण्यासाठी तिनं हा सगळा बनाव केला होता. बदनामीच्या भीतीनं आईचा प्रियकर असलेल्या व्यावसायिकानं तरुणीच्या मित्राला 2,60,000 रुपये देखील दिले. पण शेवटी सत्य समोर आलंच. आईच्या प्रियकराला धडा शिकवण्यासाठी चक्क मुलीनेच प्रियकराला 15 लाखाची खंडणी मागून गुन्हा केला. खरं तर पालकांच्या गैरवर्तनाचा परिणाम हा मुलांवर होतो ते या गोष्टीतून समोर येत आहे. त्यामुळे पालकांनीही काळजी घेण्याची गरज आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांबोरसह निलेश खरमरे, जी मीडिया, पुणे. नंतर एक महत्त्वाची बातमी. सरकारी कार्यक्रम चालतात, उत्सव चालत नाही. सरकार सामान्यांना कोरोनाची भीती दाखवत आहे असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर केलेला आहे. कोरोना निर्बंधांवरून त्यांनी हे आरोप केले. लॉकडाऊनमध्ये सरकारचं बरं चाललंय असा खोचक टोलाही त्यांनी लगावला. सरकारचे आणि त्या त्या पक्षांचे कार्यक्रम चालतात पण सामान्यांचे उत्सव चालत नाहीत अशी टीका राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर केली आहे. लॉकडाऊनमध्ये सरकारचं बरं चाललंय त्यामुळे कोरोनाच्या लाटांची भीती सरकारच दाखवत आहे असा आरोपही त्यांनी केला. सरकारचे त्या त्या पक्षांचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरे होत आहेत. तिकडे गर्दी चालते, फक्त गणेशोत्सवाला चालत नाही, दहीहंडीला चालत नाही. माझं म्हणणं आहे की जर समजा नियम असेल तर नियम सगळ्यांसाठी सारखा पाहिजे. मग सरकारचे त्यांच्या त्यांच्या पक्षांचे जे कार्यक्रम आहेत तिकडे गर्दी चालणार आहे ना आणि गणेशोत्सव चालणार नाही, ही कुठची पद्धत? गणेश आता गणेशोत्सव मंडळ आहे ती, त्या आता मंडळांशी बोलणं आवश्यक आहे आणि त्यांच्याशी बोलून पुढे बघू. मला असं वाटतं की त्यांना ह्या सगळ्या लॉकडाऊनमध्ये सगळ्या सरकारांच्या लक्षात आलं की हे चाललंय ते बरं चाललंय. काही आंदोलनं नाहीत, मोर्चे नाहीत, सरकारच्या विरोधात कोणी बोलायचं नाही, रस्त्यावरती कोणी उतरायचं नाही, काही झंझटच नाही. आपले आपले पैसे कमवा, आपली आपली दुकानं चालवा आणि बरं चाललंय सरकारांचं. हे नुसत्या त्या करोनाच्या तिसरीला येणार, चौथीला येणार या फक्त भीती फक्त तुम्हाला दाखवली जाते ती. आणि ती भीती दाखवून जर समजा सरकार सगळ्या गोष्टी करत बसणार असेल हे कुठपर्यंत चालणार? मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24.